नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता तिसरी भाषा स्वाध्याय मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत। स्वाध्याय सोडत आहे ना, आजचा स्वाध्याय एकदा गंमत झाली। आजचा पहिला प्रश्न, झाडाची फांदी कशाने हलू लागली? पावसाने, वाऱ्याने, झाड हलल्यामुळे, वादळामुळे? उत्तर पर्याय क्रमांक 2, वाऱ्याने। प्रश्न दुसरा, फांदीकडे कोण बघू लागली? खारुताई, लांडोर, मनुली, बाई? उत्तर पर्याय क्रमांक 3, मनुली। प्रश्न तिसरा, मनुली कशाने सुकावली? वादळी वाऱ्यामुळे, पाने पडल्यामुळे, गार वाऱ्याच्या झुळकेने, गालावर मोरपीस फिरल्यामुळे? उत्तर पर्याय क्रमांक 3, गार वाऱ्याच्या झुळकेने। पुढचा प्रश्न, आपल्याला आनंद झाल्यावर आपण काय करतो? आनंदाने नाचतो, बागडतो, गाणे गातो, टाळ्या वाजवतो? पर्याय क्रमांक 4, टाळ्या वाजवतो। पुढचा प्रश्न, झाडांना आनंद झाल्यावर ते कशाने टाळ्या वाजवतात? फांद्यांनी, असंख्य पानांनी, फळांनी, फुलांनी? उत्तर पर्याय क्रमांक 2, असंख्य पानांनी। पुढचा प्रश्न, कोणत्या झाडाचा पसारा मनुलीला दिसला? आंब्याच्या, वडाच्या, पिंपळाच्या, चिंचेचा? उत्तर पर्याय क्रमांक 3, पिंपळाच्या। पुढचा प्रश्न, मनुलीला कशाची गंमत वाटली? पानाची, झाडाची, फुलाची, वाऱ्याची? उत्तर पर्याय क्रमांक 1, पानाची। पुढचा प्रश्न, काय तरंगत खिडकीतून आत आले? पिसे, वाळलेली पाने, मातीचे कण, पिंपळाची पाने? उत्तर पर्याय क्रमांक 4, पिंपळाची पाने। पुढचा प्रश्न, मनुलीने पिंपळाची पाने कोठे ठेवली? कपाटात, वहीमध्ये, पुस्तकात, पेटीत?
उत्तर पर्याय क्रमांक 3 पुस्तकात। पुढचा प्रश्न, बाईंनी प्रथम कशाबद्दल माहिती सांगितली? झाडाबद्दल, समुद्राबद्दल, प्राण्यांबद्दल, नदीबद्दल। उत्तर पर्याय क्रमांक 4 नदीबद्दल। पुढचा प्रश्न, नदीचा उगम कोठे होतो? जंगलात, समुद्रात, डोंगरात, शेतात। उत्तर पर्याय क्रमांक 3 डोंगरात। पुढचा प्रश्न, बाईंनी मुलांना कशाचे चित्र काढण्यास सांगितले? झाडाचे, जंगलाचे, धबधब्याचे, नदीचे। उत्तर पर्याय क्रमांक 4 नदीचे। पुढचा प्रश्न, नदीचे पाणी केव्हा वाढते? नदीचा उगम झाल्यावर, नदी सरळ गेल्यावर, छोटे छोटे प्रवाह मिळाल्यावर, समुद्रात गेल्यावर। उत्तर पर्याय क्रमांक 3 छोटे छोटे प्रवाह मिळाल्यावर। पुढचा प्रश्न, मनुलीने कशाचे गमतीदार चित्र काढले? माणसाचे, आईचे, घराचे, डोंगरातल्या नदीचे। पर्याय क्रमांक 4 डोंगरातल्या नदीचे। पुढचा प्रश्न, कोण कोणास म्हटले ते सांगा? अगं चित्र दाखवतेस ना? मनुली आईस म्हणाली, आई मनुलीस म्हणाली, बाई मनुलीला म्हणाल्या, बाबा मनुलीला म्हणाले। उत्तर पर्याय क्रमांक 3 बाई मनुलीला म्हणाल्या। मनुलीने कशावरून नदीचे वर्णन केले? चित्रावरून, पिंपळाच्या पानावरून, पुस्तकावरून, नकाशावरून। उत्तर पर्याय क्रमांक 2 पिंपळाच्या पानावरून। पुढचा प्रश्न, अलगत म्हणजे काय? दूर, हुशार, हळूवार, जोरात। उत्तर पर्याय क्रमांक 3 हळूवार। पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द सांगा। सरळ, पर्याय आहे झाड, काठी, वाकडे, दोर। उत्तर पर्याय क्रमांक 3 वाकडे। पुढचा प्रश्न, स्तब्ध म्हणजे काय? हुशार, चंचल, गोंडस, शांत। उत्तर पर्याय क्रमांक 4 शांत। पुढचा प्रश्न, बाजूच्या शिरा म्हणजे टिंब टिंब, ओहोळ, छोटे छोटे, मोठे मोठे, सरळ, वेडे वाकडे।
पर्याय क्रमांक एक छोटे छोटे। पुढचा प्रश्न, टोकदार सारखा खालील शब्द शोधा। छोटा छोटा, मोठा मोठे मोठे, चमकदार, वेडे वाकडे। उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, चमकदार। धन्यवाद।